सर्वांना नमस्कार. शेतो अभ्यासक्रमाच्या या 42व्या दिवशी इयत्ता 6वी गणितमधील बीजगणिताची पूर्वतयारी याविषयी आपण माहिती पाहूया. या ठिकाणी पहा, संबोध कोपऱ्यामध्ये ज्या पदावलीच्या किमती समान नाहीत त्यांना असमान पदावल्या असे म्हणतात. काल आपण समान पदावल्या म्हणजे काय याविषयी माहिती पाहिलेली आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण असमान पदावल्या म्हणजे काय, त्यानंतर दोन पदावल्या समान आहेत का नाही तपासून पाहणे, समान नसतील तर लहान मोठेपणा यामध्ये ठरवणे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. बालमित्रांनो, या ठिकाणी 9 अधिक 5 14 आणि त्यानंतर 5 भागिले 3 आणि या पदावलीचं उत्तर येणार आहे 3 5 15 5. मग या ठिकाणी 14 आणि 5 हे समान नाही म्हणजे ते असमान पदावल्या आहेत. आता पुढं बघूया आपण, दोन पदावल्यांच्या किमती समान नाहीत म्हणजेच दोन पदावलींच्या किमती लहान मोठे आहेत. पदावलीमधला लहान मोठेपणा पुढील प्रमाणे दाखवतो. आता कसं दाखवतात बघूया आपण. 7 5 किती बघा, 7 5 12 आणि त्यानंतर इथं 7 5 35 म्हणजे या समीकरणापेक्षा इकडचं समीकरण, इकडची पदावली मोठी आहे म्हणून या चिन्हाने दाखवलेलं आहे. आता 16 गुणिले 3 आणि 4 गुणिले 11 या दोन्हीपैकी हा इकडची जी पहिली जी पदावली आहे म्हणजे डाव्या बाजूकडची म्हणजे ती काय आहे, मोठी आहे. मग या पद्धतीने आपल्याला या पदावली सोडून यापैकी लहान कोणतं आहे, मोठं कोणतं आहे, त्यानंतर समान आहे का, या सर्व गोष्टी आपण ठरवणार आहोत. बालमित्रांनो, या ठिकाणी सराव कोपऱ्यामध्ये तुम्हाला पदावलीच्या जोड्यांमधील चौकटीत या चिन्ह वापरून तुम्हाला काय करायचं आहे, खालील तुम्ही उदाहरणे सोडवणार आहात. मग या ठिकाणी बघा, या सर्व आपण उत्तरासह पुढील भागामध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे ते आपण पाहणारच आहोत. आणि आव्हानात्मक कोपऱ्यामध्ये आणि प्रश्न दुसरा आहे पहा, सराव कोपऱ्यामधील चुकी बरोबर ओळख आणि त्यापुढे लिही. आव्हान कोपऱ्यामधील प्रश्न पहिला आहे, दिलेली विधाने बरोबर होण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिही. बालमित्रांनो, आपण सराव कोपऱ्यामधील प्रश्न पहिला पाहूया. पदावलीच्या जोड्यांमधील चौकटीत या ठिकाणी तुम्हाला हे 3 चिन्ह दाखवलेलं आहे. यापैकी योग्य चिन्हांचा वापर करून आपण खालील 5 उदाहरणे सोडवणार आहोत. या ठिकाणी पहा, 9 अधिक 6 15 आणि 5 7 35 या दोन्हीपैकी या हा 5 5 गुणिले 7 ही पदावली मोठी आहे म्हणून आपण या चिन्हाचा वापर केलेला आहे. आता 15 अधिक 9 24 आणि 8 3 24 हे दोन्ही पदावली समान आहेत म्हणून या ठिकाणी या चिन्हाचा वापर केलेला आहे. 16 वजा 5 11 त्यानंतर 26 भागिले 2 12 म्हणजे या ठिकाणी निश्चितच हा 11 पेक्षा 12 मोठा असल्यामुळं आपण या चिन्हाचा वापर केलेला आहे. 24 भागिले 2 म्हणजे 12, 17 वजा 6 म्हणजेच 11 म्हणून या ठिकाणी डावीकडच्या बाजूचा जो काय पदावली मोठी असल्यामुळं या चिन्हाचा वापर केलेला आहे. 7 5 35 आणि 6 6 36 मग इकडची पदावली मोठी असल्यामुळं आपण या चिन्हाचा वापर केलेला आहे. मग काळजीपूर्वक या पद्धतीने तुम्ही या कंसामध्ये दिलेलं जो काय समीकरण आहे तो सोडून निश्चितपणे तुम्हाला सहजपणे अचूकपणे उत्तर मिळवता येईल. पुढं बघूया आपण प्रश्न क्रमांक 2, चूक की बरोबर ओळख आणि त्यापुढे लिही. आता या ठिकाणी पहा, 27 अधिक 5 आणि 5 अधिक 27 दोन्ही समीकरणाचं जो किमती आहे ते समान आहे म्हणून बरोबर आहे. 9 अधिक 4 या ठिकाणी पहा, 9 5 4 किती झालं, 13 आणि हे 12 हे 12 पेक्षा 13 मोठे आहे म्हणून या चिन्हाचा या ठिकाणी वापर केल्यामुळे हेही बरोबर आहे. 32 भागिले 4 आणि त्यानंतर आता याची जो किमती आहे 32 भागिले 4 म्हणजे किती होईल पहा, 8 आणि इकडं 8 हे दोन्ही तर खरं तर समान, इथं बरोबर चिन्ह पाहिजे होतं, चिन्ह चुकीचं दिल्यामुळं चूक आहे. 4 7 किती बघा, 4 7 28 7 4 28 30 मधून 3 गेले 27 म्हणजे या ठिकाणी बरोबर चिन्ह दिलेलं आहे
म्हणजे दोन्हीच्या किमती समान नाहीत म्हणून चूक आहे. पुढं बघूया बालमित्रांनो, या ठिकाणी आव्हानात्मक उपायामध्ये प्रश्न दिलेला आहे. हे विधाने बरोबर होण्यासाठी चौकटीमध्ये योग्य संख्या लिहा. हे विधाने बरोबर होण्यासाठी आता पाया बेसक 12 आणि 15 3 गेल्यानंतर 12 होतात. मग या चिन्हाला बरोबर समर्पक ठरवण्यासाठी आपण या चौकटीमध्ये योग्य संख्या आपण लिहिणार आहोत, म्हणून या ठिकाणी 3 येईल. आता 5 7 35 आणि 8 3 24 म्हणजे या पदावलीपेक्षा ही पदावली मोठी आहे, म्हणून या पद्धतीने आपण या ठिकाणी 3 लिहिलं तरी चालेल, 2 लिहिलं तरी चालेल, 1 लिहिलं तरी चालेल. आता 48/3 म्हणजे 3 1 3 1 राहिलं, 3 × 18 किती येईल बघा, 3 × 18 16 येईल. मग हे 6 6 36 म्हणजे आपल्याला या ठिकाणी या पदावलीपेक्षा पुढची पदावली आपल्याला काय करायची, मोठी बनवायची आहे. मग या पद्धतीने मग या दिलेल्या जो काय चिन्हाला अनुसरून या चौकटीच्या ठिकाणी काय येईल हे आपण अतिशय काळजीपूर्वक सोडवलेलं आहे, ते निश्चितपणे तुम्ही पूर्ण करा. मग आता या शेतू अभ्यासक्रमावर आधारित नवीन नवीन भाग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.